नमस्कार मंडळी, मी हरीश अंडे, सांस्कृतिक शिलेदार यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांचं स्वागत करतो. आता मी आलो आहे मुंबईच्या राजाच्या इथे दर्शनासाठी, आणि इथे खूप सुंदर तुम्ही माझ्या आजूबाजूला बघत असाल, रायगड किल्ला तयार केलेला आहे आणि हुबेहूब प्रतिकृती रायगड किल्ल्याचा हा जो मेन गेट आहे महादरवाजा, आणि महाराज आपले बसलेले आहेत तिथे आणि विराजमान आहेत. खूप सुंदर असं इथे हुबेहूब रायगड मांडण्यात आलेलं आहे. तर एक जे सिनेमॅटिक सीन्स आहे तुम्हाला बघायला मिळतीलच. तर धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघता पुढे बघत असा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ. Oh!
राजाची, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी तो मंडळी, आता मुंबईच्या राजाचं दर्शन तुम्ही केलं, त्यानंतर आता मग आपण तेजू कायाचा राजा इकडे जाऊया। तिथे काय देखावं आहे आणि कशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे हे तुम्हाला मी दाखवेल। तर चला तर मग जाऊया तिथे आणि तुम्हाला दर्शन करू। धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला। मंडळी हे आहे रंगारी बदक चाळचा लंबोदर। हे मंडळ खूप जुना लालबागचा एक मंडळ आहे। नंतर आपण आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे सजावट केली आहे आपण पाहूया। आता सध्या मी काळाचौकीचा महागणपती इथे आलो आहे। जे चिप्स पोकळीच्या चिंता म्हणजे समोरच हे मंडळ आहे। खूप छान लाईटिंग आणि गणपती बाप्पा, गोड गणपती बाप्पा इथे असतो। तर दर्शन करा आणि कशा प्रकारे इथे डेकोरेशन करा। मंडळी तुम्ही आता चिंच पोकळीच्या चिंतामणीचे दर्शन करणार आहोत। काळासुकीच्या महागणपतीचे दर्शन तर तुम्ही केलेच आहे। जस्ट काळासुकीच्या महागणपतीच्या समोरच्या बाजूलाच तुम्हाला खूप सुंदर असा चिंच पोकळीच्या चिंतामणीचा हा गेट दिसतो। आणि ह्या गेटमध्ये तुम्ही आतमध्ये आलात तर तिथे चिंच पोकळीच्या चिंतामणीचे असे खूप सुंदर अशी ही सजावट तुम्हाला आता पुढे या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। ही मूर्ती रेशमा खातू ताईंनी बनवलेली आहे। खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे। चला तर पुढे तुम्हाला ह्या इथे केलेली सजावट आहे ती पुढे बघायला।